28 सितंबर की दोपहर 11 बजे विदर्भ राज्य आंदोलन समिति हिंगनघाट तहसील की ओर से शेगांव कुंड में नागपुर करार की होली कर विदर्भ राज्य आंदोलन के जिला समन्वयक मधुसूदन हरने के नेतृत्व में यह होली की गई और स्वतंत्र विदर्भ राज्य की मांग की गई है। इस अवसर पर बोलते हुए मधुसूदन हरने ने कहा कि 1 मई 1960 से पहले विदर्भ क्षेत्र सीपी बेरार राज्य का हिस्सा था, नागपुर राजधानी थी, लेकिन एक मराठी भाषी राज्य होना चाहिए, इसके लिए विदर्भ क्षेत्र को महाराष्ट्र में शामिल किया जाना चाहिए, बस समझौता नागपुर करार है। इस समझौते में विदर्भ को सभी संसाधनों में 23% हिस्सा प्राप्त करने की आवश्यकता थी। जिस तरह महाराष्ट्र ने जनसंख्या के अनुपात में राज्य के बजट से आर्थिक, औद्योगिक, न्यायिक और रोजगार संसाधनों में योगदान देने का वादा किया था, लेकिन सभी दलों के शासकों ने अपनी बात नहीं रखी। परिणाम स्वरूप देश में विदर्भ में सबसे ज्यादा किसान आत्महत्या, बेरोजगारी, सिंचाई सुविधा की कमी, विकास कार्यों की कमी, देश में उद्योगों की कमी है। आज महाराष्ट्र राज्य पर 6 लाख करोड़ रुपए के ऋण के साथ इस राज्य में हमारा समग्र विकास असंभव है, इसलिए विभिन्न समितियों द्वारा सिफारिश की जाती है एक स्वतंत्र विदर्भ राज्य बनाए, ऐसी मांग की गई थी। तहसील के अध्यक्ष अभिजीत लाखे, सरपंच राजू नगराए, विजय किलना के अमित हरने, कौड़ू जी एकोणकर, पुरुषोत्तम आकोटकर और अन्य कई कार्यकर्ता इस समय उपस्थित थे। हिंगनघाट शहर में जनता कर्फ्यू है, इस आयोजन के आदर करते हुए शेगांव कुंड में कार्यक्रम आयोजित किया गया था। 28 सप्टेंबर चे महत्व असा की 28 सप्टेंबर 1953 मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाल्यानंतर जेव्हा संघ राज्याची निर्मिती करायची होती तेव्हा 28 सप्टेंबर 1953 ला सीपीआयएन बेरार मध्ये असलेल्या विदर्भाच्या या प्रांताचा एक करार करण्यात आला होता। त्या करारानुसार हा भाग विदर्भ सीपीआयएन बेरारचा हा भाग म्हणजे विदर्भाचा भाग महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करायचा होता आणि त्यामध्ये लोकसंख्येप्रमाणे तेव्हाच्या लोकसंख्ये जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या विदर्भाची लोकसंख्या ही 23% होती आणि या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सिंचनाच्या सुविधेसाठी पैसे, रस्त्याच्या विकासासाठी पैसे, उद्योगासाठी 23% आरक्षण, नोकऱ्यामध्ये विदर्भातल्या युवकांना 23% आरक्षण, इतकंच नव्हे तर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा 23% मंत्रिपदं हे विदर्भामध्ये दिल्या जातील, न्यायव्यवस्थेमध्ये 23% न्यायाधीशाची आणि इतर पदं विदर्भाला दिल्या जातील, अशा प्रकारचा एक करार करण्यात आला होता। त्या कराराला नागपूर करार म्हणून ओळखले जाते, परंतु 1 मे 1960 विदर्भ राज्य हे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं आणि आज 1960 तर आता 60 वर्ष झाले तर विदर्भाला की जनतेला ज्या नागपूर कराराप्रमाणे जे करार करण्यात आला होता 23% रोजगाराचा, 23% नोकऱ्याचा, 23% निधीचा तो पाळला गेला नाही आणि विदर्भ राज्य भकास होते आहे। म्हणून जर तुम्ही आमचा केलेला करार पाळत नसाल तर आमचं स्वतंत्र राज्य आम्हाला परत द्या, ही मागणी विदर्भ राज्य आंदोलन समिती करते आहे आणि महाराष्ट्रातला हा विदर्भ प्रदेश हा 1960 1 मे 1960 महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला। त्यापूर्वी विदर्भ हे वेगळं राज्य होतं, सीपीआयएन बेरार हे त्याचं नाव होतं, म्हणून विदर्भामध्ये हा अन्याय एक तर दूर करा आणि हा अन्याय आता सरकार दूर करू शकत नाही, म्हणून विदर्भ जनतेच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की आमचं राज्य विदर्भ राज्य आम्हाला स्वतंत्र देण्यात यावं, यासाठी या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही नागपूर कराराच्या प्रति जाऊन या नागपूर करार सरकारने पायदळी तुडवला त्याचा निषेध व्यक्त करून आज स्वतंत्र विदर्भ राज्य या विदर्भीय जनतेला देण्यात यावं ही मागणी आम्ही करत आहोत। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि एनोरकर की रिपोर्ट।